वसंत मोरे आता प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. वसंत मोरे कार्यकर्त्यांसमवेत मुंबईला रवाना झाले आहेत. पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे इच्छुक आहेत. आता ते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झालेत. वसंत मोरे कार्यकर्त्यांसमवेत मुंबईला रवाना झालेत. पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे इच्छुक आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीकडून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी वसंत मोरे कार्यकर्त्यांसमवेत आता मुंबईला रवाना झाले. आता या भेटीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागले आहे. पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे इच्छुक आहेत. मोरे आता वंचित आघाडीकडून लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वसंत मोरे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत. अजिंक्य, वसंत मोरे आता मुंबईला रवाना झालेले आहेत, प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहेत, काय अधिकची माहिती? पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरेंना महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची उमेदवारी हवी होती, परंतु महाविकास आघाडीची जी उमेदवारी आहे ती काँग्रेसकडे होती आणि काँग्रेसनं रवींद्र दंगेकर यांचं नाव समोर आणलं होतं. त्यानंतर वसंत मोरे अपक्ष लढणार अशी एक चर्चा सुरू होती, परंतु आज ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे की वसंत मोरे आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि काहीच वेळात प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची भेट होणार आहे. आणि यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलेलं आहे, त्यांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, त्यामुळे वसंत मोरेंना हा एक पर्याय दिसलेला आहे की वंचितकडून जर पुणे लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी भेटली तर त्याचा त्यांना निश्चित फायदा होऊ शकतो. परंतु वंचित आता प्रकाश आंबेडकरांना भेटल्यानंतर वंचितची उमेदवारी प्रकाश आंबेडकर वसंत मोरेंना देत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि थोड्या वेळातच वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची मुंबई येथे भेट होणार आहे. धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.